सकाळी सकाळी पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांच्या मोबाईलवर मेसेजेस आले. रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार स्थगित करण्यात आल्याचं वाचलं आणि खातेदारांचं धाबं दणाणलं. मुंबईसह राज्यभरात असलेल्या बँकांच्या शाखांवर ग्राहकांनी एकच गर्दी केली. मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही विशेष काही माहिती नव्हतीच, त्यामुळे गोंधळात भरच पडली. कर्मचारी सांगतात आम्हाला अजून काही सूचना अशा आलेल्या नाही. आम्ही विचारतो किती दिवसांनी चालू होणार, काय होणार, पण त्याबद्दल काही स्पष्ट ते लोक बोलत नाहीत. ते बोलतात आम्हाला जी जेवढं सांगितलेल्यावरून जे साईटवर आलेल्या माहिती ते आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे. 6 महिने में आप सिर्फ एक दिन 1000 रुपया निकाल सकते हो, उससे ज्यादा नहीं. तो ये कोई बात नहीं हुई. एक दिन में 1000 रुपया चलता था. अब जिसका 1 लाख, किसका 1.5 लाख, किसी की आधी सैलरी होगी, वो क्या करेगा? आज महिना एंडिंग आला आहे. प्रत्येक लोकांचा, प्रत्येक माणसाचा प्रॉब्लेम आहे. लोकांची भाडी कशी जाणार? 1000 रुपयात काय म्हणून होणार आहे? काळी 11 वाजता त्यांचा मॅसेज आला की असे झालं आहे म्हणून. पै पै जमा करून ठेवलेले पैसे आहेत. आता 6 महिन्यांनी हे पैसे देणार म्हणतात. मग 6 महिन्यांनी पैसे आम्हाला मिळणार याची गॅरंटी त्यांनी आम्हाला द्यावी. आरबीआयने असा कसा काय नियम काढला, काय अचानक बंद केला, आणि काय तुटी होत्या एवढे दिवस लोकांना, कंझ्युमरला का नाही कळवलं, हे पहिला गरजेचं आहे का? आज अचानक तुम्ही सांगता आणि लोकांनी व्यवहार कुठून करायचे? आता तुम्ही सांगता मेक इन इंडिया आणि मेक इन इंडिया, हे आज काय केलं? आज लोकांनी बँकेवर कसे विश्वास ठेवायचे? कर्जांमध्ये अनियमितता आढळल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. त्यानुसार ग्राहकांना केवळ 1000 रुपयेच काढण्याची मुभा असेल. शिवाय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय नवं कर्ज देता येणार नाही. जुन्या कर्जांचं नूतनीकरण करता येणार नाही. बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही. नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत. बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही. रिझर्व्ह बँकेनं जे बी भोरिया यांची PMB वर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. बँकेचे व्यवहार सुरळीत करण्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. जहां तक रिसोर्सेज की बात है, मैं उसका पूरा पूरा जायजा ले रहा हूं और कस्टमर को इस मामले में ज़्यादा पैनिक या डरने की जरूरत नहीं है. उनको हम भले ही RBI रेस्ट्रिक्शन की वजह से फिलहाल 1000 से ज़्यादा रुपये नहीं दे पा रहे हैं, अदरवाइज उनकी कोई ऐसी बात नहीं है कि जो उनके पैसे डूबे जा रहे हैं. तर दिलेल्या कर्जांपेक्षा बँकेकडे अधिक मालमत्ता असल्यामुळे 6 महिन्यांमध्ये सर्व सुरळीत होईल असा विश्वास बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी व्यक्त केला आहे. Day and night towards this whole, so that we are able to get the relaxation earlier than the 6 months time period which has been given by Reserve Bank of India. अनियमित आणि वसूल करता न येण्याजोगी कर्ज दिल्यामुळे आणखी एक बँक अडचणीत सापडली आहे. मात्र आपल्या घामाचा पैसा विश्वासानं बँकेकडे सोपवणाऱ्या ग्राहकांना ह्याचा नाहक भुर्दंड आणि मनस्ताप भोगावा लागतोय. ब्युरो रिपोर्ट, Z24 News.